आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मागील सत्ताधाऱ्यांचं पूर्ण दुर्लक्ष, नागरी सुविधांचा बट्ट्याबोळ, गैरसोयीने वैतागलेल्या मतदारांनीच दिला सक्षम उमेदवार. शिरोळ नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात प्रभाग 2 मधून राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवार सौ अर्चना विजय पाटील या मतदारांनी उभ्या केलेल्या उमेदवार आहेत. माझं नाव सुजाता व्यंकटेश वडार. आम्ही प्रभाग क्रमांक 2 मध्ये येतोय आणि प्रभाग क्रमांक 2 मध्ये अर्चना विजय पाटील यांना आम्ही उमेदवारीसाठी उभं केलेलं आहे. तर कशासाठी केलं हे तुम्हाला 2 मिनिटं सांगते. आत्तापर्यंत जेवढे निवडून आलेत किंवा निवडून गेलेत त्यांनी आमच्या प्रभागाकडे कुठल्याही गोष्टीचं लक्ष दिलेलं नाही. दिलं आहे लक्ष, पण कसं, थोडं थोडकंच तेवढं. जास्त प्रमाणात काही कधी कामं केलेली नाहीत आणि आता रखडलेली कामं कुठली तरी, गटार, अस्वच्छता, त्यामुळं घाणीचे साम्राज्य सगळं इथं पसरलेलं आहे. ढास, मच्छर वगैरे यांचा आम्हाला खूप त्रास होतो आहे. याच्याकडं कुणीही लक्ष देत नाही. डांबावरची लाईट गेली तर महिना महिना लाईट बसवत नाहीत. आम्ही ज्यावेळी सांगू त्यावेळी कधीतरी म्हणजे त्यांच्या मनात येईल तेव्हा ते लाईट येऊन बसून जातात. याचा आम्हाला खूप त्रास होतो आहे. पावसाळ्यात रस्त्याची व्यवस्था चांगली नसते, गटारींची व्यवस्था चांगली नाही, पाणी वेळेवर येत नाही, 4-4, 5-5 दिवसांनी पाणी येतं. याच्यासाठी आम्ही आमचा उमेदवार उभा केलेला आहे आणि त्याच्याकडून आमच्या अपेक्षा पूर्ण होतील अशी आमची अपेक्षा आहे. म्हणून आम्ही अर्चना पाटील यांना प्रचंड मताने निवडून आणायचा प्रयत्न करणार आहोत.